तथागत भगवान गौतम बुद्ध या देशाचे भाग्य दाते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि प्रतिमानाचे वर्णन करून आज बौद्धजन प्रचार समिती संस्कार समितीच्या वतीनं जो हा धम्म प्रवचनाचा कार्यक्रम वर्षावासामध्ये आपण आयोजित केला आहे त्याचं आठवं पुष्प आज बौद्ध धम्मामध्ये संघाचं स्थान काय आयुष्यमान स्वप्न कदम ज्यांनी आज सांगितलं की मी नवीन आहे आणि मला तुम्ही चुकलं तर समजून घ्या, परंतु अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं आज हे त्यांनी पुष्प गुंफलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. आणि जर खऱ्या अर्थानं अशा पद्धतीनं जर उपासक आणि बौद्धाचार्य आंबेडकर चळवळीमध्ये प्रवचन करायला लागले तर मला पूर्ण आशा आहे. नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांनी जो एक सांगितलं आहे की हा देश बौद्धमय करायचा आहे तो नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही याबद्दल मला खात्री वाटते. आज या इथे या कार्यक्रमाला उपस्थित असणारे माजी कार्याध्यक्ष किशोरजी मोरे, उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे कणगोळकर, दुसरे उपकार्याध्यक्ष एच आर पवार, त्याचबरोबर संस्थेचे सरचिटणीस आयुष्यमान राजेजी घाटगे, अतिरिक्त सरचिटणीस विठ्ठलजी जाधव, चिटणीस श्रीधर साळवी, सुरेश मंचेकर, त्याचबरोबर विवाह मंडळाचे अध्यक्ष तुकारामजी घाटगे, निवडणूक मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जाधव, ज्या संस्कार समितीच्या अंतर्गत हा कार्यक्रम चालू आहे त्या संस्कार समिती अध्यक्ष मंगेश पवारजी, चिटणीस मनोहरजी मोरे, महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर या इथे उपस्थित असणारे गजानन तांबे माजी चिटणीस, त्याचबरोबर माननीय अरुण मोरे अध्यक्ष अर्थ समिती, अशोक मोहिते चिटणीस शिक्षण समिती, माननीय अतुल साळवी चिटणीस विवाह मंडळ आणि आपण सर्व बौद्धाचार्य बौद्धाचार्या उपासक उपासिका. खरं म्हणजे बौद्ध धम्मामध्ये संघाचं स्थान हे अत्यंत म्हणजे तथागताने त्या काळामध्ये मगाशी आपल्याला प्रवचन करता आपल्याला सांगितलं कदम साहेबांनी की आज आपण पाहतो की आपल्याला मनुवादी विचार थोपवण्यासाठी सतत मीडियामधून मारा केला जातो, टी व्हीमधून मारा केला जातो आणि त्यामुळे त्या तुम्हाला ते एकमेकाला सांगावं लागत नाही. तुमचा एक म्हणजे त्याचा एक प्रतिनिधी तुमच्या घरामध्ये असल्यासारखाच असतो तो टी व्ही ज्याच्या मधून हे सतत तुमच्यावरती मारा केलं जातं. परंतु पूर्वी ही परिस्थिती नव्हती. पूर्वीच्या काळी लिखाणसुद्धा म्हणजे तथागताने जेव्हा बौद्ध धम्म सांगितला तेव्हा लिखाणसुद्धा नव्हतं. त्याच्यानंतर अनेक शतकाने हा बौद्ध धम्माचं हे लिखाणामध्ये हा बौद्ध धम्म आपल्याला लिखित स्वरूपात मिळाला. पण त्याच्या आधी संपूर्णपणे त्या तथागताने सांगितलेले तत्वज्ञान, तथागताने सांगितलेले विचार हे मुखोद्गत करण्याची एकंदरीत प्रथा होती आणि त्यामुळं हे मुखोद्गत करण्यासाठी खऱ्या अर्थानं तथागताने भिक्षू संघ तयार केला. ज्या भिक्षू संघामुळं हा संपूर्ण तथागतांचा विचार जनमानसामध्ये लोकांपर्यंत पोहोचला आणि त्याच्यातून ही धम्म क्रांती झाली आपण पाहतो. याला सध्याच्या भाषेमध्ये आपण आता अनेक प्रकारचं आपण पाहतो की अनेक प्रकारच्या मीडिया मॅनेजमेंट केलं जातं. आधीच्या काळामध्ये आपण असं म्हटलं की प्रचार करण्याच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळात ही पद्धत म्हणजे वर्ड ऑफ माउथ म्हणजे एकमेकाला तोंडी सांगत जाणं या पद्धतीने तो प्रचार केला जायचा. कारण दुसऱ्या कुठच्याही प्रकार प्रचाराची ती पद्धत नव्हती आणि त्यामुळं संघ हा बौद्ध धम्माच्या अत्यंत केंद्रस्थानी होता आणि संघ होता म्हणून बौद्ध धम्म होता अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती. त्यानंतर सम्राट अशोकाच्या काळात आपण पाहतो
की तो लिखित स्वरूपात तथागताची वचन लिखित स्वरूपात आली, अनेक त्याच्यामध्ये असलेल्या भंतेने आपल्या स्वतःच्या विचारावर, कारण हा तथागताचा धर्म हा परिवर्तनीय आहे आणि तुम्हाला पटणार जे तुमच्या मनाला, जे तुमच्या विवेकाला, तुमच्या बुद्धीला प्रामाण्य वाटतं ते वचन तुमच्यासाठी योग्य असतं, आणि तशा पद्धतीने बौद्ध भिक्षूने त्या पद्धतीने ह्या संपूर्ण बौद्ध धर्माचा एकंदरीत लिखाण करून ठेवलेलं आहे, ज्याचं आपण त्रिपिटक असा आपण जो ग्रंथ म्हणतो तो त्या काळामध्ये तयार झालेला आहे, आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं संपूर्ण जगाला आज बौद्ध धर्माचं ज्ञान मिळत आहे. अर्थात हे करत असताना सुद्धा जेवढा संघ अत्यंत महत्वाचा आहे, मी मगाशी सांगितलं की संघ अत्यंत महत्वाचा आहे आणि अत्यंत चांगलं उदाहरण आपल्या स्वप्नील कदम यांनी दिलं की संघ हा बौद्ध धर्माचं हृदय आहे आणि ते हृदय या जगामधल्या असणाऱ्या जे काही अशुद्ध आहेत, जे ज्यांना खऱ्या अर्थानं शुद्ध करण्याची गरज आहे, अशांना शुद्ध करण्याचा संघ प्रयत्न करतो त्याच्या विचाराने, त्यांच्या आदर्श वागणुकीने आणि त्यांच्या शिस्तीने, हा आणि त्यांच्या शील आणि प्रामाण्यवाद बुद्धी प्रामाण्यवादाने ते त्या पद्धतीनं संपूर्णपणे त्या समोरच्या माणसाला शुद्ध करण्याचा प्रयत्न करतात. मध्यंतरीच्या काळामध्ये आपण पाहिलं की ह्या देशामधून बौद्ध धम्म हळूहळू हा नष्ट झालेला आपण पाहतो, आणि याचं कारण बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं त्या काळ, म्हणजे जेव्हा बौद्ध धम्म घेत असताना बाबासाहेबांनी असं म्हटलं की मी बुद्धाला शरण जाईन, धम्माला शरण जाईन, पण संघाला शरण जाणार नाही, कारण बौद्ध धम्म हा नष्ट होण्यामागे अत्यंत महत्वाचं कारण म्हणजे संघ आहे, आणि त्या संघाने केलेल्या म्हणजे त्याचं जे काम होतं प्युरिफिकेशन करण्याचं, शुद्धता करण्याचं, त्याच्यामध्ये कुठेतरी संघ कमी पडला आणि त्याच्यामुळं मला या संघाला शरण जायचं नाही. परंतु शेवटी बाबासाहेबांना त्यावेळेस झालेल्या चर्चेमधून बाबासाहेबांना समजून देण्यात आलं की संघाशिवाय बौद्ध धम्म पुढे जाऊ शकत नाही. आणि मग जेव्हा बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी धर्मांतर केलं, तेव्हा बाबासाहेबांनी ह्या तिन्ही रत्नाला, म्हणजे बुद्धाला शरण केले, धम्माला शरण केले आणि संघाला शरण केले. परंतु आज सुद्धा आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलेलं अत्यंत म्हणजे काही उदाहरणं म्हणजे खरंच अत्यंत दुर्दैवी आहेत असं म्हणावं लागेल, आपण असं म्हणू नये, कारण संघामध्ये आज ज्या पद्धतीचं नियमन व्हायला पाहिजे दुर्दैवाने तसं होत नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये भारतीय बौद्ध महासभेने सुद्धा प्रयत्न केला, आपल्याला सुद्धा आता असं वाटायला लागलंय की भिक्षूना कुठेतरी नियमन करण्यासाठी आपल्या ह्या धार्मिक संघटनाच्या अंडर आणण्याची गरज आहे, त्यांना कुठेतरी शिस्त लावणे. जसं बौद्धाचार्य आज तुम्ही आहात इथे, ते कसे बौद्धजन पंचायत समितीच्या अंडर काम करतायत, तसंच संघाला सुद्धा कुठेतरी शिस्त आणणं आणि संघामध्ये सामील होणारे लोक ते कुठच्या प्रकारचे आहेत त्याच्यासाठी एक प्रकारची, एक वेगळ्या प्रकारची एक यंत्रणा असणं अत्यंत गरजेचं आहे. आज या देशामध्ये अनेक असे भिक्षू निर्माण झालेले आहेत जे मनुवादी आहेत, जे मनुवादांचे विचार पसरवत आहेत आणि खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माला काळी मांडण्याचं काम करत आहेत, आणि त्यामुळं हा हल्ली जो नवीन हा विचार आलेला की या भिक्षूंचं सुद्धा नियमन या इथे करावं, यासाठी मध्यंतरी बराच काळ प्रयत्न मीराताईने पण केला. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही सर्व गृहस्थमिशी लोक आहात, आम्ही गृहत्याग केलेला आहे आणि त्यामुळं गृहस्थमिच्या लोकांनी गृहत्याग केलेल्या मंडळींवरचं कसं नियमन करायचं हा मोठा प्रश्न या इथे निर्माण झालेला आहे. परंतु मला सुद्धा असं वाटतं की आज ज्या पद्धतीनं या इथे आपल्या धम्मामध्ये भेसळ घालण्याचं आणि अनेक लोक ह्या
बौद्ध धर्माला बदनाम करण्याचा जो प्रयत्न अत्यंत पद्धतशीरपणे या देशामध्ये चालू आहे, त्यामुळे हे करणं खरं म्हणजे काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि आपण सुद्धा बौद्धजन पंचायत समितीच्या वतीनं आपण बौद्धाचार्य म्हणतो, बौद्धाचार्य म्हणतो, आपण सुद्धा आपले भिक्षू म्हणावे अशी एक संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आहे. बघू पुढे कधी पुढे कधी जमलं तर त्या पद्धतीने आणि करू. म्हणजे खऱ्या अर्थानं तथागताने जो एक स्वप्न पाहिलं भिक्षू संघाचं आणि त्या काळामध्ये भिक्षूंनी जे पद्धतीने प्रचार आणि प्रसार केला ते खऱ्या अर्थाने सत्यात उतरण्यासाठी काळाची गरज असं मला वाटतं. आणि त्यासाठी आपण सर्व ज्या ज्या धार्मिक संघटना अत्यंत प्रामाणिकपणे त्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत त्यांनी अशा पद्धतीचं काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आज परत एकदा मी स्वप्नील कदम यांचं अत्यंत सुंदर असं प्रवचन झालेलं आहे, त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. लोकांमध्ये बौद्ध धर्माची जागृती निर्माण करण्याने लोकांना खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माची कास धरण्यास लावा हे तुमच्यासारख्या प्रवचनकारांनी जर लोकांमध्ये जाऊन सांगितलं तर मला पूर्ण खात्री आहे की या देशामध्ये जे आज अंधकारामध्ये आहेत, जे अत्यंत अंधश्रद्धेमध्ये आहेत, त्यांच्यामध्ये प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्याचबरोबर आज इथे आमची काय संपूर्ण कार्यकारिणी उपस्थित आहे त्यांनाही मी इथे धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर आपण सर्व या इथे जमलेले बौद्धाचार्य बौद्धाचार्य उपासक उपासिका यांच्याप्रती मंगलमैत्री कामना करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय, जय भीम.